नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगमेश्वर, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव येथील किचन गार्डन मध्ये आपल्या सर्वांचं सहस्वागत। तर मित्रांनो, इकडे बघू शकतो आपण अतिशय सुंदर असा किचन गार्डन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगमेश्वर येथील। तर इकडे बघू शकतो आपण सगळ्या प्रकारचा भाजीपाला आम्ही लावलेला आहे। तर इकडे किचन गार्डनचं मेंटेनन्सचं काम सुरू आहे। परत एकदा सदस्यांनी टमाट्याचा पहिला बहार घेतल्यानंतर परत एकदा नवीन टमाट्याच्या रोपाची लावणी सुरू केली आहे। आणि इकडे आपण बघू शकतो वांग्याला सुद्धा खूप सुंदर बहार आलेला आहे। इकडे मुळा बघू शकतो, पलीकडे कोबी, पलीकडे कोथिंबीर, पपई, निंबू, तर खूप सारी रोपं। आणि इकडे बघू शकतो आमचे शेखर भाऊ प्रत्येक टमाट्याच्या रोपापर्यंत, नवीन रोपापर्यंत पाणी पोहोचत आहे। आणि इकडे आमचे उमेश भाऊ ना, तरी बघू शकतो आपण, तर ही सर्व लोक स्वतःहून स्वयंप्रेरणेने इथे काम करत असतात आणि त्यांना साथ देतात आमचे विद्यार्थी सुद्धा। तर इकडे बघू शकतो शेतीविषयक संपूर्ण विद्यार्थ्यांना या वयामध्ये संपूर्ण शिक्षण या संपूर्ण सदस्यांकडून लाभत आहे। तर एकंदरीत आमच्या किचन गार्डनमध्ये आपण बघितलं तर जवळपास सगळ्याच प्रकारचं व्हेरिएशन आहे। तर इकडे हा आयुर्वेदिक बगीचा आपण बघू शकतो, तुळशी आहे, पलीकडे आपण गवती चहाची बेटं बघू शकता, ओव्याची रोपं आहेत, अडुळसा, इकडे आपण कढीपत्ता बघू शकतो, कोरफड आहे, कारले आहेत, पलीकडे गिलके आहेत, दोडके आहेत, तर संपूर्ण प्रकारची रोपं आहेत। आणि इकडे बगीचामध्ये उमेश भाऊ माती पण टाकत आहेत, नवीन माती, जेणेकरून इकडे आळूची पाने पण आहेत। तर बगीचाच्या मेंटेनन्सचं आम्हाला मुळीच टेन्शन नाही, आमचे सदस्यच संपूर्ण बागेची काळजी घेतात। अतिशय सुंदर असं किचन गार्डन आणि किचन गार्डनच्या बाजूला सुद्धा आणखी एक स्पेस तयार केली आहे मुलांनी। तर इकडे आपण बघू शकतो तर खूप सारं आल्याची रोपं इकडे लावलेली आहेत। आणि बघू शकतो आपण आल्याच्या रोपाला आलेला बहार, आणि मिरची पण आहे त्यामध्ये। तर इतकी आल्याची रोपं आहेत मित्रांनो की खूप सारी आल्याची रोपं संकेत सांगता येणार नाही, कारण सगळ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांनी आल्याची रोपं लावलेली आहेत। तर खूप सारं आलं पोषणार्थ वापरलं जातं। आणि पलीकडे इकडे गिलक्याला आलेला बहार पण आपण बघू शकतो। तर आता गिलके पण सुरू झालेले आहेत पोषणारामध्ये। तर एकंदरीत हे टीम वर्क आहे मित्रांनो। अमोद पाटील सर या उपक्रमाचे हेड आहेत आणि संपूर्ण गोष्टीकडे ते लक्ष ठेवत असतात। इकडे आपण बघू शकतो शेवग्याच्या रोपाला सुद्धा आता लवकरच बहार सुरू होईल आणि खूप सारा शेवगा विद्यार्थ्यांना खायला मिळणार आहे। तर एकंदरीत आमच्या या संगमेश्वर येथील किचन गार्डनमध्ये व्हेरिएशन्स खूप आहे, सगळ्याच प्रकारची रोपं आम्ही लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि विद्यार्थ्यांना या प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत संपूर्ण भाजीपाला त्यांच्यासाठी अवेलेबल असणार आहे वर्षभर। आणि सध्या सुरू झालेला आहे भाजीपाला, बाकीचा भाजीपाला सुरू झालेला आहे। आणि जो ज्या भाजीपाल्याची रोपं त्यांचं लाईफ संपलं त्या जागी आम्ही लगेच नवीन रोपं लावतो। आणि त्या अंतर्गतच आज बघू शकतो आपण टमाट्याच्या रोपाची, एक्स्ट्रा रोपांची लावणी इकडे सुरू आहे। एकंदरीत आमचा हा किचन गार्डन आणि येथील लोकांचं काम तुम्हाला कसं वाटलं, कारण यामध्ये हे संपूर्ण क्रेडिट आमच्या शाळा विकास समितीला जातं, विद्यार्थ्यांना जातं, टीमवर्कला जातं। एकंदरीत तर तुम्हाला आमचा किचन गार्डन कसं वाटलं आणि टीमवर्क कसं वाटलं तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करून पाठवा। आणि आणखी काय करता येईल किचन गार्डनसाठी नक्की आम्हाला सजेस्ट करा। धन्यवाद।